महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी होत असताना कोपरगावात मात्र एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी 2:30 सुमारास कोपरगाव तालुक्यातील जेऊर पाटोडा शिवारात घडली आहे. सदर घटनेने एकच खळबळ उडाली आहे. पूजाने आजच शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती हातात घेऊन फोटो काढला आणि तोच फोटो पूजाचा शेवटचा फोटो ठरला. पूजा अरुण दाभाडे वय 26 असे मयत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भारतीय सैन्य दलात असलेल्या आरोपी पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.